जय भीम नमो बुद्धाय। आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बोधिसत्व। या बोधिसत्व यूट्यूब चॅनलवर आपण प्राचीन भारताचा इतिहास पाहत आहोत। यात प्रामुख्याने प्राचीन बौद्ध लेण्या, प्राचीन बौद्ध स्तूप, प्राचीन बौद्ध विहाराची आपण माहिती घेतली आणि या सर्व गोष्टी आपण विदर्भात देखील पाहिल्या। मागील जो व्हिडिओ होता तो खूप महत्त्वपूर्ण होता। तो व्हिडिओ होता चांडाळा जंगलातील सुरुवातीच्या चांडाळा बौद्ध लेण्या, तसेच पुल्लर गावातील प्राचीन बौद्ध लेण्या आणि प्राचीन बौद्ध अवशेष आणि स्तूपाचे अवशेष देखील आपण पाहिले। आणि आजचा व्हिडिओ देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आपण आज एका प्राचीन बौद्ध लेणीला भेट देणार आहोत जिचं नाव आहे कुनगडा लेणी। या कुनगडा लेणीला पांडव लेणी असं देखील म्हणतात। तर ही लेणी नक्कीच पांडवांनी बांधली आहे का? जर पांडवांनी बांधली आहे तर त्यांचे अवशेष त्या ठिकाणी आहेत का? याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि आता आपण आहोत नागपूरच्या एका छोट्याशा गावामध्ये आणि हा आपला जो प्रवास असणार आहे हा बाय रोड असणार आहे। आणि ही जी कुनगडा लेणी आहे ही चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीर तालुक्यातील जो चेकपोस्ट आहे मोहाडी या ठिकाणी पडते। तर हा रूट आहे, या रूटने आपण वेगवेगळ्या मार्गाने या लेणीपर्यंत पोहोचू शकतो। किमान नागपूरवरनं 50 ते 60 किलोमीटर किंवा कुही मांदाडवरनं 40 किलोमीटरचं अंतर आहे। तर आपण या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर आजचा हा प्रवास आपण सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला विनंती असेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता। चला तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। बांधवांनो आता आपण आलो आहोत या कुनगडा लेणीपाशी आणि हा कुनगडा लेणीचा परिसर पहा आपण। तर ही लेणी जी आहे ही आकाराने खूप लहान आहे आणि अगोदर या ठिकाणी पूर्वी माती भरली होती, नंतर हळूहळू मातीचा थर कमी होत गेला। तर आपल्याला या ठिकाणी अशा 5 लेण्या पाहायला भेटतात। तर या लेण्याची कलाकृती पहा आपण। तर या ठिकाणी असा हा प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये आपण हा संगाराम पाहू शकता। तर ध्यान करण्यासाठी या संपूर्ण लेणीची निर्मिती केली आहे आणि आतमध्ये आपण गेलो तर आपल्याला अशा प्रकारचं वास्तव्य या ठिकाणी पाहायला भेटतं। हे अतिक्रमण पाहायला भेटतं। या ठिकाणी दगडं ठेवल्यात, त्याला सिंदूर लावला आहे आणि दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारची गोष्ट आपल्याला पाहायला भेटते। या ठिकाणी देखील आपण ही लेणी पाहू शकता। या ठिकाणी देखील आपल्याला अशाच प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला भेटतं। आतमध्ये पाणी जमलेलं आहे आणि काही दगडं ठेवण्यात आली आहेत आणि या दगडांना देखील सिंदूर लावलेला आपल्याला पाहायला भेटतो। बांधवांनो या ठिकाणी माझ्या पाठीमागे ही 3 नंबरची लेणी आहे। तर आतमध्ये आपण पहा, तर आतमध्ये या ठिकाणी आपल्याला हा अशा प्रकारचा एक संगाराम पाहायला भेटतो आणि या ठिकाणी हा जो मार्ग आहे हा संपूर्ण प्राचीन बौद्ध लेण्या, प्राचीन बौद्ध स्तूपांचा मार्ग आहे। त्याच्यामुळे आपल्याला या प्राचीन व्यापारी मार्गावर ज्यावेळेस आपण अडमवरनं निघतो, त्यानंतर भीवकुंड बुद्ध लेणी आहे, त्यानंतर आपल्याला मध्यंतरी तिकडे पवनीचा भाग पाहायला भेटतो, त्यानंतर
आपण आत्ताच हल्लीचा एक व्हिडिओ टाकला होता, पुल्लर पुल्लर पाहायला भेटतं, रामटेक, मनसर या अशा प्रकारच्या रांगेमध्ये या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातीलच एक ही कुनगडा लेणी, आणि या लेणीचं सर्वेक्षण झालं आहे. आणि या लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये करण्यात आली आहे. आणि ही संपूर्ण जर आपण लेणी पाहिली तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची शिल्पकला पाहायला भेटत नाही. याचंच कारण ही जी लेणी आहे ही हिनयान पंथाची लेणी आहे. आणि या लेणीची निर्मिती मुख्यतः बौद्ध भिक्खूंच्या विश्रांतीसाठी आणि जे कोणी व्यापारी असायचे त्या व्यापाऱ्यांच्या विश्रांतीसाठी केली जायची. त्यामुळे या ठिकाणी हा जो परिसर आहे या ठिकाणी मोठा डोंगराळ भाग नाही आहे किंवा मोठा खडक नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या काळी जे काही सोयीस्कर वाटलं त्या ठिकाणी त्यांनी लेणी कोरण्याचा प्रयत्न केला. आणि असे छोटे छोटे संगाराम त्यांनी बनवले जेणेकरून बौद्ध भिक्खूंना आणि जे काही व्यापारी होते त्यांना राहण्यासाठी आणि विश्रांती करण्यासाठी आणि मेडिटेशन करण्यासाठी या संपूर्ण लेण्याचा उपयोग होत होता. पण हल्लीच्या काळामध्ये आपण बाहेर अतिक्रमण पाहिलं तर हे अतिक्रमण हल्लीच्या काळामध्ये करण्यात आलं आहे. आणि जास्त काही अतिक्रमण नाही, चार पाच दगड आणून ठेवल्यात, गोटे आपण जे रस्त्यावर किंवा पडलेले असतात दगड ते दगड आणून ठेवल्यात आणि त्यांना शिंदूर मारला आहे. आणि असं बोललं जातं की या लेणीची निर्मिती पाच पांडवांनी केली आहे. तर आपण त्याची माहिती घेऊया. तर कशाप्रकारे ही जी लेणी आहे ती पांडवांनी बांधली आहे का, ही बौद्धकालीन लेणी आहे किंवा कोणत्या राजवटीमध्ये या लेणीचं निर्माण झालं असू शकणार, तर आपण त्याची माहिती घेऊया. चला आपण बाहेर निघूया, तर आपण बाहेर ही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. हा वरच्या बाजूला आपण पाहू शकता कशाप्रकारे या ठिकाणी माझी जी युवा पिढी आहे ती युवा पिढी या ठिकाणी येते आणि या लेणीवर वेगवेगळ्या प्रकारची नावं कोरलेत. या ठिकाणी कपल्स वगैरे येत असतील तर त्यांनी नावं कोरलेली आपल्याला पाहायला भेटतात. तर ही पहा नावं, अशा प्रकारची नावं कोरली आहेत. आणि या ठिकाणाहून आपल्याला लेणीचा एक दुसरा गट दिसेल, तर हा आपण दुसरा गट पाहू शकता त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी देखील आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा जो संपूर्ण ट्रेड रूट आहे या ट्रेड रूटवरती किंवा बौद्ध अरहंत भिक्खू किंवा जे काही व्यापारी असायचे ते या मार्गाने जायचे आणि ते मार्गक्रमण करायचे. प्राचीन काळी खेचर असायची किंवा खेचराचा प्रवास करून ते इथपर्यंत पोचायचे. पण विदर्भातील आपण परिसर पाहिला तर या ठिकाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जे डोंगर रांग आहे ती पाहायला भेटत नाही, क्वचितच पाहायला भेटते किंवा सातपुड्याची डोंगर रांग आपल्याला लागून पाहायला भेटते. तर अशा ठिकाणी अशा लेण्याची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या ठिकाणी एक शिलालेख देखील सापडला होता, त्या शिलालेखाची माहिती आपण खाली घेऊया. आणि आपण ही चौथी लेणी पाहतात तर ही चौथी लेणी पाहून घ्या आपण. या ठिकाणी सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी आपल्याला खोबण्या आजही दिसतात. या ठिकाणी ज्या दरोज्याच्या खोबण्या असायच्या त्या खोबण्या दिसतात. आणि आतमध्ये या ठिकाणी पहा आपण, या ठिकाणी देखील आपल्याला हा संपूर्ण एक संगाराम पाहायला भेटतो. छोट्या आकाराचा आहे. आणि या ठिकाणी देखील आपण खालच्या दिशेने पहा तर या ठिकाणी देखील दगड ठेवण्यात आले आहेत आणि त्या दगडांना शिंदूर लावण्यात आला आहे. तर आपल्याला या ठिकाणचं सध्याचं संपूर्ण वातावरण या लेणीचं अशा प्रकारचं पाहायला भेटतं. या ठिकाणी या लेणीला पांडव लेणी असे बोलले जाते आणि या लेणीची निर्मिती पांडवांनी केली अशा प्रकारचं जे काही वक्तव्य आहे ते महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये अशा ज्या प्राचीन बौद्ध लेण्या आहेत त्या ठिकाणी दिलं जातं. पण मूळतः ही जी लेणी आहे किंवा एका रात्रीमध्ये पांडवांनी कोरली असे म्हणतात आणि नखांनी कोरली म्हणतात हा ॲक्च्युलीमध्ये खोडसळ प्रकार आहे. कारण की पांडव या ठिकाणी आलेच नव्हते आणि त्यांना लेणीचं अबक माहिती नव्हतं. दुसरी गोष्ट, पांडवाचे कोणत्याही प्रकारचे पुरावे आपल्याला दिसत नाहीत किंवा ऐतिहासिक या अशा वास्तूंवर कोणत्याही प्रकारच्या शिलालेखामध्ये पांडव नावाचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि पांडवांनो या ठिकाणी पाचव्या क्रमांकाची लेणी जी आहे ती आपल्याला पाहायला भेटते अशा अवस्थेत. तर या ठिकाणी ही छोटीशी लेणी आपल्याला पाहायला भेटते, तर आपण पाहून घ्या. तर खूप छोटी आहे आकाराने, कदाचित ही विश्राम करण्यासाठीच या लेणीचं निर्माण झालं होतं. तर आपण पाहून घ्या या ठिकाणचं आतमधील दृश्य. तर हे संपूर्ण अशा प्रकारचं दृश्य होतं. आणि जो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरामधला जो खडक आहे तो अशाच प्रकारचा आपल्याला पाहायला भेटतो. तर या ठिकाणी हे आपण पहा,
आणि हा आजूबाजूचा परिसर देखील आपण पाहून घ्या. या कुनगडा प्राचीन लेणीमध्ये एक शिलालेख सापडला होता. तर या ठिकाणी आपण ही लेणी पाहू शकता. तर ही लेणी पण ही लेणी आपल्याला संपूर्णपणे नष्ट झालेल्या अवस्थेत पाहायला भेटते, किंवा या ठिकाणी जो शिलालेख होता तो शिलालेख नष्ट करण्यात आला आहे आणि तो नाहीसा झाला आहे. या ठिकाणी जो शिलालेख होता तो शिलालेख अशा प्रकारचा होता, शिवस्वामी पुतस गामे पमई. तर या ठिकाणी या शिलालेखाचा अर्थ असा होतो, शिवस्वामी यांचा मुलगा जो या ठिकाणी जवळपासच पानेरी नावाचं जे गाव आहे, त्या पानेरी हे नाव कन्फर्म नाही आहे, पण पानेरी नावाचं जे गाव आहे तो त्या ठिकाणी राहत होता. तर अशा प्रकारचा या ठिकाणी जो दानकर्ता आहे त्या दानकर्त्याचं नाव दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे जे पानेरी गाव जे आहे, रामटेक आणि देवटेक यांच्या मधोमध हे पानेरी गाव आपल्याला पाहायला भेटतं, ज्या ठिकाणी सम्राट अशोक यांचा शिलालेख सापडला होता आणि त्यानंतर सातवाहनाचा देखील शिलालेख सापडला होता आणि त्याचे देखील व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आणि याच भागाच्या पुढच्या साईडला सात बहिणीची जी काही डोंगराची रांग आहे त्यामध्ये देखील सात बहिणीची लेणी आहे आणि त्या लेणीची देखील आपण माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता आपण वळूया पांडवाकडे, पुन्हा एकदा पांडवाकडे वळूया. तर नेमकं हे पांडव होते कोण आणि या पांडवांनी या लेणीची निर्मिती केली का असा प्रश्न आपल्याला उपस्थित होतो. तर त्याचं उत्तर मी आपल्याला दिले, तर या ठिकाणी पांडवांचा कोणत्याही प्रकारचा पुरावा आपल्याला सापडत नाही. मग हे नेमके पांडव होते कोण, कारण की प्राचीन काळी ज्यावेळेस या लेणीची निर्मिती करण्यात आली होती आणि ती लेणी निर्माण करणारे नेमके कोण होते आणि त्यांना काय बोललं जात असं, तर प्राचीन काळी त्यांना पंडू बोललं जात असते. पंडू या शब्दाचा अर्थ असा होतो की पिवळे वस्त्र धारण करणारा. म्हणजे त्या काळी जे कोणी लोक या लेणीची निर्मिती करत होते ते पिवळे वस्त्र धारण करून असणारे बौद्ध भिक्खू होते. तर ते या ठिकाणी या लेणीची निर्मिती करत होते आणि त्या काळी हे जे पंडू नावाचे जे काही बौद्ध भिक्खू असायचे, जे पिवळे वस्त्र धारण करायचे, ते या ठिकाणी राहत होते. त्याच्यामुळे या ठिकाणाला किंवा पांडू झालं, पांडूचं पांडवा झालं, पांडवाचं पांडव झालं, अशा प्रकारचा बदल होत या ज्या लेणी आहेत या लेणींना पांडवांनी कोरलं अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. किंवा जे गाववाले जे काही म्हणतात किंवा या लेणीला जे कोणी लोक पांडव लेणी म्हणतात, तर त्यांचा असा बोध आहे कारण की त्यांचं अज्ञान आहे, नेमके पांडव या ठिकाणी आलेच नाहीत आणि पांडवांनी अशा प्रकारची या लेणीची निर्मिती केलीच नाही आणि त्यांचं कोणत्याही प्रकारचा पुरावा आपल्याला सापडत नाहीत. या ज्या लेणीची निर्मिती आहे ती इसवी सणाच्या पूर्वी झाल्या पहिल्या शतकामध्ये आणि तो काळ होता हीनयान आणि महायान पंथाचा काळ होता. तर या ठिकाणी हीनयान पंथाची लेणी आहे हे कशावरनं, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शिल्प नाही किंवा मूर्ती नाही आहे आणि या ज्या लेणी आहेत ह्या प्लेन फक्त कार्विंग करून सोडली आहे, फक्त संगाराम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यामुळे ही जी लेणी आहे ही हीनयान पंथातली असू शकते आणि या लेणीची निर्मिती अरहंत बौद्ध भिक्खूसाठी किंवा बौद्ध भिक्खूंसाठी किंवा या व्यापारी मार्गावर जे व्यापारी असायचे त्यांच्या राहण्यासाठी आणि ध्यान साधनेसाठी केली जायची आणि याच ठिकाणाहून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला जायचा. पण या ठिकाणी लोकांच्या अज्ञानामुळे आपल्याला या लेणीमध्ये ते जे काही दगड ठेवण्यात आले आहेत आणि त्याला शिंदूर लावण्याचा प्रकार आपल्याला दिसतो आणि या ठिकाणी अशा प्रकारचे हे देवस्थानं आपल्याला निर्माण झालेले पाहायला भेटतात. आणि या ठिकाणी जी आपली भारतीय संस्कृती आहे ती विज्ञानाकडून अज्ञानाकडे जाताना आपल्याला पाहायला भेटते. अशा ऐतिहासिक ज्या काही प्राचीन गोष्टी आहेत त्याचं जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे, ते न करता या ऐतिहासिक वास्तू सध्या नासधूस होत चालल्यात आणि त्या संपत चालल्यात. तर या बोधिसत्व चॅनलचा उद्देश कोणत्याही समाजाला किंवा कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही पंथाला खाली पाडण्याचा नाही आहे किंवा त्यांच्या अगेन्स्टमध्ये नाही आहे. तर ह्या चॅनलचं काम आहे जो काही प्राचीन भारताचा इतिहास आहे किंवा जी काही प्राचीन आपली संस्कृती आहे तिचं मूळ शोधून काढलं, तिचं वास्तव्य आपल्यासमोर मांडणं आणि सध्याची परिस्थिती आपल्याला दाखवणं, तर हाच या चॅनलचा मूळ उद्देश आहे. हे चॅनल तथागत भगवान बुद्धांच्या चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी निर्माण केलेल्या 84,000 स्तूप, त्यानंतर ज्या काही लेण्या आल्या, विहार आले, तर ते शोधण्याचं काम करतं आणि ते आपल्या समोर घेऊन येण्याचं काम करतं, कारण की हे देखील शोधणं आपलं एक कर्तव्य आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीचं जतन करणं हे
प्रत्येक भारतीयांची नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच नैतिक जबाबदारीला हे बोधिसत्व चॅनल पार पाडत आहे। तर बांधवांनो आशा करतो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्या, शेअर करा। जर आपण या बोधिसत्व यूट्यूब चॅनल नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता। तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। तोपर्यंत जय भीम, नव बुद्धाय, जय भारत।